नमस्कार लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की ढोबळमानानं आपल्या मनामध्ये प्रतिमा उभी राहते ती राजकीय नेतृत्वाची. मात्र राजकीय नेतृत्वच खऱ्या अर्थानं समाजाला पुढे घेऊन जातं असं नाही. समाजातल्या विविध क्षेत्रात उत्तम उत्तुंग काम करणारी जी व्यक्तिमत्व असतात ती मुख्यतः समाजाचं दिशादर्शक म्हणून काम करत असतात. अशाच लीडर्सला भेटण्यासाठीचा एक छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत अशा अवलियाला ज्याचं कॅमेराशी 3 दशकं अत्यंत जवळचं नातं आहे. असं असलं तरी आजही कॅमेराच्या टिकटिकवर किंवा त्या क्लिकवर त्याला अगदी श्वासाचा आवाज यावा तितकं प्रेम आहे. हो, आज आपण भेटणार आहोत अविनाश गोवारीकर यांना. कॅमेरावर जीवापाड प्रेम करणारा, कॅमेरा आणि फ्लॅशच्या एका क्लिकसाठी व्याकुळ होणारा हा फॅशन फोटोग्राफर अविनाश गोवारीकर. कॅमेराच्या वेडापोटी शिक्षण अर्ध्यावर सोडणारा अविनाश आज चंदेरी दुनियेतील फोटोग्राफरच्या बोर्डावर यशस्वीरित्या झळकतोय. कला आणि टेक्नॉलॉजीचा उत्तम मेळ साधत आजवर असंख्य भावमुद्रा या अवलियानं टिपल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीकडे आपल्या खास लेन्समधून पाहणारा चंदेरी दुनियेतील फॅशन फोटोग्राफर अविनाश गोवारीकर हे आजचे आपले लीडर आहेत. अविनाश जी खूप खूप स्वागत. थँक्यू. मुळात जसं मी म्हटलं की 3 दशकं होत आली आहेत. बापरे. आणि कॅमेराचं प्रेम काही कमी होत नाही. अजिबात नाही, वाढतं दररोज. मी अजूनही एक्साइट होतो. अजूनही नवीन कॅमेरा जेव्हा येतो, कुठचंही नवीन मॉडेल येतो, त्याचा बॉक्स उघडताना मला पहिला कॅमेरा उघडला तेव्हा जितका आनंद असायचा किंवा एक्साइटमेंट मला अजूनही तशीच्या तशी आहे. आणि तुम्ही एक वाक्य बोललात ते इतकं खरं आहे. मला ते क्लिक जो आवाज आहे, मी ॲक्च्युली बरेचदा ट्राय केलं. मी तो क्लिक कॅमेराचा क्लिक आणि फ्लॅशचा आमचा एकदम तो एक ठराविक आवाज असतो ठप. आणि मी ते कॅप्चर करायचा प्रयत्न करून रिंगटोन करायचा प्रयत्न पण केला पण तो जमला नाही मला. पण मला तो आवाज खूप आवडतो. आणि मूळ सुरुवात ती काही सहज सोपी नसते. असा एखादी टप्पा जिथे सुरू केलं पण खूप स्ट्रगल होतं. मी खरं सांगू, देवाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बरं. आणि खूप लोकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आणि करतात. मी त्या सगळ्यामुळे इकडे आहे. मी स्ट्रगल केलेलंच नाही आहे. अजिबात, हे फॅक्ट आहे. मी 12वी फेल आहे. मला माझ्या बाबांनी एनकरेज केलं, तुला पाहिजे ते कर. माझं लक असं की साहित्य सहसमध्ये फोटोग्राफर राहत होत्या, गौरी देशपांडेंची मुलगी उर्मिला देशपांडे. मी तिला असिस्ट केलं ॲज अ समर जॉब. मला खूप ते फील्ड आवडलं. मी भारावलं गेलो. म्हणजे स्टुडिओमध्ये गेलो, मी बघितलं ते ॲटमॉस्फिअर. मी म्हटलं हे फॅन्टॅस्टिक आहे. आणि आम्ही रिकामटेकडे 12वी फेल. मी बाबांना म्हटलं मला फोटोग्राफरच आहे. त्यांनी मला एनकरेज केलं. 3 इडियट्स वगैरे आत्ताचे पिक्चर्स आहेत. माझ्या वडिलांनी मला तेव्हा सांगितलं जे करायचं ते कर. परत मग माझं नशीब असं, आशू तेव्हा बाजी नावाचा पिक्चर करत होता, आशुतोष गोवारीकर माझा सख्खा चुलत भाऊ. आणि तो म्हटला अवी तू मला असिस्ट कर बाजीवरती आणि मग तुला थोडंफार नॉलेज येईल फिल्म इंडस्ट्रीचं. तर त्याने मला असिस्ट करायला सांगितलं आणि आमिरला त्याने रिक्वेस्ट केली की अवीबरोबर एक फोटो सेशन कर. आमिर असा आहे की तो कामाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करत. तो मित्र म्हणून तुम्हाला काही देईल पण प्रोफेशनली देणार नाही अनलेस ही ट्रस्ट यू. पण आशूच्या शब्दावर त्याने मला एक चान्स दिला फोटो सेशनचा. ते मी फोटो काढले, ते चांगले आले, त्याला आवडले. तो मला कुठेतरी घेऊन गेला. त्याच्यात मी करिश्मा कपूरला भेटलो, तिचे फोटो काढले, तिला आवडले, तिने मला सलमानची ओळख करून दिली. आणि एकदा सलमान तुमच्यावर फिदा झालं की तुमचं आयुष्य सेट होतं. तर सलमानला माझं आवडलं काम. आणि तुम्ही इतकं बोललात, ॲक्च्युअल आहे, फॅक्ट आहे. लाईफमध्ये खूप स्ट्रगल असतो, चढ उतार असतात, डार्क असतं. पण मला ते मी बघितलंच नाही. मी चालू केलं कायनेटिक होंडावरती होतो. मी बरं 10x10 खोलीत राहायचो कारण की आईबाबांनी साहित्य स्वस्त घर तेव्हा विकलं. आता मी घेतलं तिकडे परत घर लगेच. पण आईबाबा जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले तेव्हा माझ्याकडे 10x10 खोली होती आणि कायनेटिक होंडा, त्यावर मी प्रवास करत होतो. तो माझा स्ट्रगल. पण तो स्ट्रगल असा स्ट्रगल नव्हताच, मी एन्जॉय केलं. खरं स्ट्रगल ही एन्जॉय करण्याची गोष्ट आहे आणि ती करायलाही वेळ प्रत्येक तरुणाने. या पूर्ण प्रवासामध्ये सलमान, जसं तुम्ही म्हटलं की सलमान एकदा तुमच्यावर फिदा झाला की मग इंडस्ट्री आपोआप तुमच्याबरोबर असते. सलमानच्या गॅरेजमध्ये तुम्ही फोटो काढले असं मी ऐकलंय. म्हणजे अगदी ज्यावेळेला सलमान कुणालाच फोटो देत नव्हता त्यावेळेला सलमानने तुम्हाला फोटो दिले. तेच माझं लक. मी सांगतो काय, माझ्यावरती खूप लोकांनी प्रेम केलंय. माझं लक तो तेव्हा प्रेसशी बोलायचा नाही. हां, प्रेसशी बोलायचं नाही. आणि त्या काळातले जे फोटोग्राफर होते 3-4
टॉप त्याने त्याला आता मोठा शब्द वापरत नाही दगा दिला असं म्हणजे त्याने त्याचे फोटो काढले आणि ते त्याने त्या काळातल्या मॅगझिन्सना दिले स्टारडस्ट फिल्म फोटोग्राफर म्हणून तो इतका चिडला होता की तो फोटो काढणं बंद केला त्याने सगळ्यांबरोबर माझ्याबरोबर त्याने काढले कारण की सोहेल माझा मित्र होता आणि काहीतरी एका शोसाठी त्याला फोटो पाहिजे होते म्हणून त्याच्यासाठी सलमानने माझ्यावर फोटो काढले आणि ते मी फोटो कधी कुणाला दिले नाहीत आणि मग त्याचा माझ्यावरती फेथ आला की चला हा देत नाही कुणाला फोटो आणि सलमानला स्वतः फोटो काढणार तो मॉडेल होता ना ऍक्च्युली बिफोर बिंग ऍक्टर त्याला फोटो काढायला आवडायचे आणि मी त्याचे सगळे फोटो गॅलेक्सीमध्येच काढले बिल्डिंगमध्ये खाली आम्ही गार्डनमध्ये काढायचो त्याचं एक गॅरेज होतं ते जिम होतं गार्डनच्या बाहेर काढायचो गॅलेक्सीच्या बाहेर काढायचो तो काळ होता तर आम्ही सगळेच त्याचे फोटो माझ्याकडे स्टुडिओ नव्हताच असिस्टंट पण नव्हता स्टुडिओ दूरची गोष्ट जे आहे ते काढत बसायचो तर ते सगळे त्याच्या बिल्डिंग खालीच काढलेले फोटो आहेत त्याच्या सगळे माझ्या बिगिनिंगच्या काळातले साधारण जर पूर्ण घराचं तुमचं बॅकग्राऊंड बघितलं काका खूप मोठे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते आशुतोष गोवारीकर ऍक्टर किंवा त्यांचं एक नाव होतं सुरुवात होती त्या टप्प्यातली आणि मग अशा काळामध्ये साधारण मराठी कुटुंबामध्ये वातावरण असतं अरे बाबा नीट शिक चांगली नोकरीला लाग तर वडिलांनी चक्क तुम्हाला कॅमेरा घे आणि ते कर असं म्हणण्यामागचं काय पार्श्वभूमी काय होती फॉरवर्ड थिंकिंग माझे बाबा ग्रेट होते असंच मी म्हणणार की त्याने अजिबात आता 3 इडियट्स वगैरे आत्ताचे पिक्चर आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की 1940s गोवारीकर लकी फोटो स्टुडिओ असा कोल्हापूरला स्टुडिओ होता बरं जे बाबा 16 वर्षाचे असताना त्याने चालवलाय तो जो ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिकडे आहे तो तुम्ही ते लहान ब्लू लोगो बघा त्याच्यावरती गोवारीकर लकी फोटो असं लिहिलाय हा 1940 साली काढलेला फोटो आहे विजुमावशी विजयाबाई राजदक्षांचा विजुमावशी येतात सो ती पार्श्वभूमी बाबांना एक असणार की यार माझा मुलगा फोटोग्राफर होतोय आणि त्या काळात ते गौतम राजदक्ष माझ्यासाठी इन्स्पिरेशन होता तर मी ते दाखवले मला आठवतंय मी जेव्हा हम आपके कोण तेव्हा रिलीज झाला होता आणि मी फोटोग्राफर झालो नव्हतो आणि पिक्चर बघताना थिएटरमध्ये मी अख्ख्या स्क्रीनवरती स्पेशल पब्लिसिटी स्टिल्स गौतम राजदक्ष असं नाव वाचलं मी म्हटलं अरे फोटोग्राफरला एवढा मान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मग ते मॅगझिन्समधले फोटोंवरती नावं येणं आणि इट वॉज नॉट अ बॅड थिंग इट वॉज मला बाबांनी लगेच एनकरेज केलं ते म्हटलं अरे प्लीज जे पाहिजे ते कर सो इट वॉज आई थोडी डिसअपॉइंटेड होती डिसिल्युजन्ड होती तेव्हा आता खूप खुश आहे ऑफकोर्स कारण की मी 12वी सोडून म्हणजे मी शिक्षण मी 12वी फेल आहे ऍक्च्युली मी शिक्षण सोडूनही केलं ते कुठच्याही आई वडिलाला आईला तर थोडं हर्ट झालं होतं पण तिनं लगेच 2-4 वर्ष जेव्हा बघितलं की मी मनापासून काहीतरी करतो तर ती खुश झाली कारण की आई लेखिका आहे आई लिहिते अजूनही आई लिहिते आत्ताच तिला मराठी साहित्य परिषद 90व्या वर्षी आईला अवॉर्ड मिळाला तर तिला ते वाटायचं पण इट्स ऑल गुड मी सांगतो ना लक साहित्य सहवासमध्ये तुम्ही राहता मुळात ते एक वातावरण असतं ज्या वातावरणात तो कट्टा कसा प्रभाव पडत जातो मुळात एक वातावरण असतं आणि या वातावरणाचा प्रभाव मुळात शिक्षणानं माणूस घडतो असं नाहीये तुमचा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि त्याचं माझं उत्तर सिंपल आहे माझ्यावरती मॅक्सिमम प्रभाव 2 गोष्टींचा आहे साहित्य सहवास आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि ते इतकं फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन आहे माझ्यासाठी की माझं जे काय मी आज आहे त्या 2 गोष्टींमुळे साहित्य सहवासचं वातावरण इज प्राइसलेस ते आमची एक 84 फ्लॅट्सची फॅमिली आहे त्यात विंदा करंदीकरांपासून ते कोणी तुम्ही ग्रेटेस्ट लोक म्हणजे काय त्याला अर्थच नाही आता कळतं की ते किती ग्रेट होतो आणि आम्ही त्यांना हे आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूल जी मी त्यात ज्युनियर केजीपासून होतो ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अपब्रिंगिंग आणि त्यातले मित्र त्याचं माझं इंग्लिशचा माझं इंग्लिश जे चांगलं आहे ते मी खूप ॲट्रिब्यूट करतो माझ्या सक्सेसला इंग्लिशचा खूप कारण की कम्युनिकेशन ही खूप महत्त्वाचं आहे अगदी तर बॉम्बे स्कॉटिशमधला जो कॉन्फिडन्स आला की तिकडे अमिताभ बच्चनच्या मुलांपासून ऋतिक रोशनपासून सगळे त्या शाळेत म्हणजे आमच्या शाळेमध्ये अत्यंत श्रीमंत लोक होते अत्यंत नॉर्मल मिडल क्लास होते तर त्यांच्याबरोबरती इक्वली कसं वावरायचं आणि हे साहित्य सहसा कल्चर या दोघांचं मिश्रण मी म्हणतो माझ्यासाठी वॉज द ग्रेटेस्ट रेसिपी फॉर एनी काइंड ऑफ या सगळ्याचा जो परिणाम असतो तो मुळात फ्रेम सेट करताना हो याचा परिणाम जाणवतो वेन आय लुक बॅक येस तेव्हा नाही आता मला सगळं कळतं की मला काय काय आयुष्यात मला मला फोटोग्राफी किती ग्रेट आहे हे कधी कळलं माहिती आहे तुम्हाला काही त्याचा कशाशी काय आयुष्याशी संबंधच नाही आहे मी आयुष्यात पहिल्यांदा 1983 वानखेडे स्टेडियमला गेलो बरं फर्स्ट टाइम इंडिया वेस्ट इंडिज टेस्ट मॅच बघायला कारण की क्रिकेटचे आपण सगळे वेडे आणि हे वर्ल्ड कप नंतर इंडिया झाले होते वेस्ट इंडिज तर तेव्हा तर इट वॉज क्रेझी मी वानखेडे स्टेडियममध्ये आज शिरलो
ई स्टँडमध्ये आणि मी इतका भारावलो आणि इतका डिसअपॉइंट झालो एका क्षणात. बरं, भारावलो. आत गेल्यावरती तर ते सगळं ॲटमॉस्फिअर आणि तो ग्रीन लॉन आणि ते सगळं फॅन्टॅस्टिक बघून मी म्हटलं क्या बात. आणि डिसअपॉइंट झालो एका मिनिटात की आयुष्यभर क्रिकेट टीव्हीवर बघितलेलं आणि फोटोमध्ये बघितलेलं, इतकं लांब सगळं एवढे एवढेसे दिसत आहेत. म्हटलं काय कसं एन्जॉय करणार आणि मिडविकेटवरनं म्हणजे हॉरिबल. तेव्हा मला फोटोग्राफीची पॉवर कळली की ॲक्च्युअल लाईफमध्ये दिसतंय असं, पण तुम्ही चांगलं फ्रेमिंग केलं, चांगलं लेन्सिंग केलं, चांगल्या अँगलमधनं बघितलं की तीच गोष्ट किती वेगळी दिसू शकते हे मला 12व्या वर्षी कळलं. कारण की मी 71चा जन्म, पण ते सबकॉन्शियसली कळलं. आज मी ॲनालाइज करून तुम्हाला सांगू शकतो, पण ते सबकॉन्शियसली तेव्हा कळलं की यार कॅमेरा नाही आहे सगळा गेम. कारण की क्रिकेट जीव होता आणि मी इतका डिसअपॉइंट, मी डिप्रेस झालो की कसं बघायचं. मी आय थिंक मी 1-2 तासात निघून आलो. जे डिसअपॉइंटमेंट होतं, जर आपण कॅनव्हासवर आलो, एक प्रिंट असते. त्या काळामध्ये डार्क रूम असायची, डार्क रूममध्ये जर गेल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट करणे किंवा डेव्हलप करणं फिल्म, तर तो टप्पा कसा होता? कारण एनलार्जर, तिच्यावर काम करणं आणि मग स्वतःचं पिक्चर स्वतः डेव्हलप करणं, या टप्प्यात कधी जावं लागलं? खरं उत्तर, मी डाकरूम आयुष्यात बघितलेलीच नाही. बरं, माझं आयुष्यात ऑलवेज लहानपणापासून एक ध्येय आहे की जो ज्याच्यात स्पेशालिस्ट आहे तेच करावं. ओके. मी आयुष्यात कधीही डाकरूममध्ये गेलो नाही आणि आजपर्यंत मला फोटोशॉप कळत पण नाही, उघडता येत नाही आणि बंदही करता येत नाही, तर टचअप वगैरे दूरची गोष्ट. मी फोटोग्राफर आहे, मी फोटो काढतो. तू डेव्हलपर आहेस, तू डेव्हलप कर. तू प्रिंटर आहेस, तू प्रिंट कर. तू माझा फोटोशॉप आर्टिस्ट आहेस, तू फोटोशॉपचं काम कर. मी फक्त फोटो काढतो, म्हणून मी ते कधी बघितलं नाही. कॅमेरा ग्रेट असतो की लाईट ग्रेट असतो की कॅमेरामॅन ग्रेट असतो, कोण त्यातलं सर्वोत्तम असतं असं तुम्हाला वाटतं? प्रश्न चुकीचा आहे. हरकत. प्रश्न बरोबर असेल की कॅमेरा ग्रेट का लाईट ग्रेट. हो. कारण की दे आर बोथ टूल्स. ह्युमन बीइंग हा ह्युमन फॅक्टर काढला पाहिजे की फोटोग्राफर ग्रेट का कोण ग्रेट मला सांगता येणार नाही. तुम्ही व्हाईट लाईटमध्ये चांगले फोटो काढू शकता. येस. आणि तुम्ही व्हाईट कॅमेऱ्यानेही चांगले फोटो काढू शकता. तर हे दोन टूल्स जो वापरणारा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. तेच मुख्यतः. कारण अनेकदा असं होतं की ग्रेट कॅमेरे आहेत, फायदाच आहे. सगळेच सेम कॅमेरे वापरतात. प्रत्येक आपण पिक्चर बघतो का, काही पिक्चरची सिनेमॅटोग्राफी फॅन्टॅस्टिक असते आणि काही अत्यंत टुकार असते. सेम कॅमेरे असतात. इंडियामध्ये सगळे कॅमेरामॅन सेम तेच आरी वापरतात, तेच सोनी वापरतात, भाड्यानेच विकत कॅमेरे असतात. पण एक पिक्चर असा संजय भंसालीचा आशूचा असा का दिसतो आणि बाकी काय असे खराब दिसतात. सो इट इज द पर्सन हू यूज टूल्स. तुम्ही कसे वापरणार त्याच्यावरती? अगदी. पण मग या टूल्सला वापरताना जी एक नजर लागते, ती नजर कशी विकसित होते? तुम्हाला काय वाटतं की कॅमेऱ्याच्या मागे तुम्ही उभे राहतात ते कोणता सेन्स असतो जो सेन्स फोटोग्राफर म्हणून तुम्हाला डेव्हलप करत जातो? अगेन त्याच्या दोन गोष्टी आहेत. एक आहे इनहेरेंट तुम्ही आर्टिस्ट असू शकता. इनहेरेंटली तुम्हाला एक वाटतं की यार ही फ्रेम करेक्ट आहे. सो दॅट इज युअर आर्टिस्टिक इन्स्टिंक्ट. ती जी आर्टिस्टिक इन्स्टिंक्ट आहे ती तुम्ही जन्म घेऊन येता. दुसरा भाग आहे थिअरटिकली आणि टेक्निकली डेव्हलप्ड असलात तुम्ही, तर त्या गोष्टी तुम्ही डबल वापरून तीच फ्रेम दुप्पट बेटर करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला खूप नॉलेज पाहिजे थिअरीचं, कॅमेऱ्याच्या वर्किंगचं, लाईटच्या कलर टेम्परेचरचं, आणि ह्या गोष्टींचा तुम्ही समजा वापर केलात तर कॉम्बिनेशन इज लिथल. म्हणून कधीकधी नुसतं तुम्ही इन्स्टिंक्टिव्हली करू शकता, पण इन्स्टिंक्टपेक्षा तुम्ही बाकीच्या गोष्टी वापरू शकता आणि त्या डेव्हलप करू शकता. तर सांगायचा मुद्दा असा की पार्ट 1 तुम्ही डेव्हलप नाही करू शकत, तो तुमचा जन्मजात असतो. पार्ट 2 तुम्ही खूप मेहनत करून डेव्हलप करू शकता. काका जे अगदी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात, हो, तर त्यांचं काय म्हणणं होतं? कारण नॉर्मली हा हे सगळंच कुटुंब असतं की जे तुम्हाला इन्स्पायर पण करत असतं किंवा डिमोटिवेट पण करत असतं वेगवेगळ्या टप्प्यावर, तर मग काकांची काय प्रतिक्रिया होती? परत खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जो माणूस इतका ग्रेट सायंटिस्ट, त्याला मी पुतण्या 12वी शिक्षण सोडून किती एनकरेज केलं त्यांनी मला त्याच्यासाठी सुद्धा. बघा, वसंत काका सुद्धा तुम्ही भेटलात की त्यांना मला माहीत नाही, वसंत काका एकदम फॉरवर्ड थिंकिंगचे होते. ही वॉज द हॅपीएस्ट जेव्हा मी शिक्षण होतो. म्हटलं तू काय पाहिजे ते चांगलंच कर. प्लस सगळ्या गोवारीकरांच्या इथे ते होतंच ना गोवारीकर लकी फोटो स्टुडिओ, तर कुठेतरी ते खुश होते की यार कोणतरी आपला वारसा चालवतोय.
तर ही वॉज व्हेरी हॅपी. वसंत काका आत्तापर्यंत ही किती माझ्यावरती त्याने प्रेम केलं आणि त्यांना किती आवडत, मी त्यांचेही फोटो काढले होते आणि त्यांना ते खूप आवडायचं. त्यांना सॉफ्ट फिल्टर आम्ही मी सॉफ्ट फोकस करायचो फोटो, गौतम राजदक्षाची स्टाईल मी कॉपी करायचो. तेव्हा ते वसंतांना आवडायचं नाही, ते म्हटलं अरे का तुझ्या फोटोचे धुकट धुकट का दिसतात, शार्प पाहिजेत फोटो, शार्प पाहिजे, मला आठवत आहे ते म्हणायचे. सो दे ऑल गौतमजींशी भेटलात कारण तुम्ही ह्यूज फॅन होता. ऑफकोर्स मग कशा काय प्रतिक्रिया होते, कारण तुम्ही अगदी हम आपके यार माझ्या अंगावर काटा येतोय. मला गौतमची ओळख करून दिली होती सुभाष अवचटने. बरं, आणि तुम्ही गौतमच्या घरी गेला कधी? हो. ती अशी लाकडी स्टेअरकेस असायची वरती थर्ड फ्लोअर ऑपेरा हाऊसला, अख्ख्या स्टेअरकेसमध्ये फोटोज लावलेले. मला अजूनही मी ती स्टेअरकेस चढवतो, मला आता मंदिराचा जिना चढतो असं वाटत होतं. एक 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 करत मी त्याला भेटलो आणि ही वॉज सो फोर्थकमिंग, ही वॉज सो फोर्थकमिंग. पहिलं वाक्य मला म्हटलं, मी बघितले तुझे फोटो छान काढतोस, क्या बात हे म्हटलं आणि मी काय करू मला कळेना. आणि आय वॉज लकी, मी त्यांच्या बरेचदा भेटलो. गौतम राजाध्यक्ष असतील किंवा आत्ता गोवारीकर असतील, बॉलिवूडमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी माणूस जास्त रुळत नाही, त्याला खूप जागा मिळत नाही, अशा स्वरूपाचं एक चित्र उभं राहतं बाहेर. आणि मग मराठी माणूस मग थोडासा कचरतो की नको जायला त्या मार्गानं. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? अत्यंत चुकीची समजूत आहे. बरं, हिंदी फिल्म इंडस्ट्री नंबर वन हॅज नो रिलिजन, हॅज नो कास्ट, हॅज नो कम्युनिटी, त्यांना कुणाशी पडलेलीच नाही. ती अत्यंत ब्युटिफुली स्वार्थी इंडस्ट्री आहे. म्हणजे काय, त्यांचा स्वार्थ एकच, जो चांगला काम करतो त्याला घ्या, तो मुलगा आहे, पुरुष आहे, बाई आहे, काय आहे, इतर आहे, गे आहे, हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन, देणं घेणं नाही. ही जी फिल्म इंडस्ट्री आहे ती खूप ब्युटिफुली स्वार्थी आहे. त्यांना फक्त चांगली काम करणारी लोकं पाहिजे, ती कसलीही असो. आणि हे मी अनुभवलं आहे. आणि दुसरं, मी तुम्ही प्रश्न विचारता तर मी इंटरेस्टिंग सांगतो. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसांना क्रिएटिव्ह म्हणून जाणलं जातं. बंगाली आणि मराठी लोकांना हिंदी फिल्म इंडस्ट्री खूप मानते, कारण की तुम्ही बघत दादासाहेब फाळक्यांपासून अगदी मराठी मराठी आहे. किती ग्रेट मेकअप आर्टिस्ट, किती ग्रेट फोटो, गौतम राजाध्यक्ष, अतुल कसबेकर, किती फोटोग्राफर म्हणा, माधुरी दीक्षित म्हणा, डिरेक्टर्स म्हणा, वी शांतारा, अरे मराठी लोकांना फिल्म इंडस्ट्री खूप मानते, खूप मानते. सो ती अगदी चुकीची समजूत आहे. आता आपण परत राजाध्यक्ष झाले, बॉलिवूड झालं, थोडंसं फोटोबद्दल बोलूयात. की फोटोग्राफरबद्दल नेहमी म्हटलं जातं की त्याला ब्लॅक अँड व्हाईट फोटोंबद्दल खूप एक आकर्षण असतं, तो पॅशनेट असतो मुळात ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी करण्यासंदर्भात. तर काय कारण असतं यामागचं की ब्लॅक अँड व्हाईट फोटोवर इतकं का प्रेम असतं कोणत्याही फोटोग्राफरचं? नुसतं फोटोग्राफरचं नाही, सगळ्यांचं. बरं, कारण की दॅट इज अ ऑप्टिकल इल्युजन अँड चीटिंग. त्याचं कारण सांगतो. ह्युमन आय हे अख्खं जग 24 तास कलरमध्ये बघत असतो. आपण फक्त कलरमध्ये बघतो, आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काही दिसत नाही. करेक्ट. म्हणून जेव्हा आपण एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघतो तेव्हा आपण ऑटोमॅटिक आकर्षित होतो, कारण की आपण नॅचरली ब्लॅक अँड व्हाईट बघत नाही. ते फक्त आपल्याला फोटोत किंवा स्क्रीनवरती दिसलं की आपण अरे हे असं दिसतं, तो नॅचरली आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. सो इट्स अ ऑप्टिकल इल्युजन, कारण की तुम्ही कुठे, आपण जगच कलरमध्ये बघत असतो. सो दॅट्स वाय ते विचित्र काहीतरी दिसतं म्हणून आपण एकदम, सो दॅट इज द फर्स्ट थिंग. ओके. आणि सेकंड थिंग, ब्लॅक अँड व्हाईट इज नाव असोसिएटेड बिकॉज ऑफ द वे आपण सगळं क्लासिक म्हटलं की ब्लॅक अँड व्हाईट ना, सगळं जुनं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, की त्याला एक क्लासिक फील यायला लागतो. कलर्स नसल्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स नसतात, तो मोनोक्रोमॅटिक एकदम. म्हणून ते ह्या सगळ्या 2-3 कॉम्बिनेशनने ते ब्लॅक अँड व्हाईट एकदम उठून दिसतं. आणि मी तुम्हाला एक अत्यंत मोठी ट्रेड सिक्रेट सांगतो. बरं, ब्लॅक अँड व्हाईट शूटिंग इज 100 times मोर इझी दॅन शूटिंग इन कलर. कारण की काही गेलं की लोकांना आवडतं ब्लॅक अँड व्हाईट, कलरमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. उत्तम चेहरा असले तर फोटो छान येतातच, पण अनेकदा असं असतं की मग ठीक आहे, खूप आखीवरेखीव चेहरा नसला तरी फोटोग्राफरची जी नजर असते ती त्याला सुंदर करू शकते. तर मुळात त्याचं काय गणित असतं, म्हणजे ते कसं शक्य होतं? सो परफेक्ट चेहऱ्याचे फोटो काढणं सोपं असतं. परफेक्ट हे शेवटी डोक्यात आहे. आता ऐश्वर्या राय परफेक्ट असं समजलं, येस, किंवा सलमान खान परफेक्ट, ऑब्व्हियसली त्यांचे फोटो काढणं सोपं. आणि समजा कोणी नॉट सो गुड लुकिंग असेल तर मग फोटोग्राफर विथ द मॅजिक ऑफ लेन्सिंग, लाइटिंग अँड अँगल खूप फरक पडू शकतो. या 3 गोष्टी परफेक्ट वापरून तुम्ही त्या माणसाचा चेहरा नाही बदलू शकत, पण त्याची बेस्ट साईड बाहेर काढू शकतो.
म्हणून आपण बरेचदा का म्हणतो की अरे आज मी बारीक दिसतोय, आज मी चांगला दिसतोय, असं आज चांगला दिसतोय म्हणजे काय तुझा चेहरा आज बदलला? तो बदललेला नसतो, त्या दिवशी तुमचं लाईट असतील, तुमचे कपडे असतील, तुम्ही कसे असाल, तुम्ही कुठे असाल, त्याच्यावरती अवलंबून आहे. तो फ्लूक असतो, पण अ फोटोग्राफर कॅन मेक दॅट डिसिप्लिनली दरवेळेला करू शकतो, फ्लूकने नाही. चेहरा बघितला बघितला, अच्छा ह्याला ही अँगल चांगला दिसेल, ह्याला हे हा लाईट इकडनं देऊया, ही लेन्स वापरूया, की इट विल बी बेटर. सो ते तसं गणित आहे अगदी. मुळात आखिवरेखीव आयुष्य नसलं, पण योग्य लाईटिंग, योग्य नजर असलेल्या मार्गदर्शक तुमच्याबरोबर असला तर तुमच्यातलं बेस्ट जे आहे ते बाहेर काढता येतं. आणि मुळात गोवारीकरांच्या आयुष्यात तसंच काहीतरी घडलं असं म्हणायला हरकत नाही. चांगली लोकं भेटत गेली आणि माणूस घडत गेला. तुमचं हे घडणं असं सुरू राहो, फक्त 3 दशकापुरतंच नाही तर पुढचे अनेक दशकं अशीच आशा करूयात. आणि उत्तम उत्तम फ्रेम तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूयात. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24